नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अपचनाचा त्रास असेल, वायू प्रकोप असेल, जेवणानंतर पोट असं खूप भरल्यासारखं वाटणं, बद्धकोष्ठता, अस्पष्ट दिसणं किंवा स्निग्ध पदार्थ सहन न होणं, चक्कर येणं, छातीमध्ये जळजळ होणं, मळमळ होणं, रक्ताची कमी असणं, चेहऱ्यावर मुरमं येणं, रक्तवाहिन्या फुगणं, मूळव्याध, सूक्ष्म रक्तवाहिन्या फुटणं, नाकामधून रक्त येणं, हे सर्व जे आजार आहेत ते पित्ताशयाशी संबंधित आजार आहेत. पित्ताचा जर त्रास असेल तुम्हाला तर हे सर्व जे आजार आहेत ते आपल्याला होत असतात. आणि जेवणानंतर मधल्या काळामध्ये आपलं पित्ताशय भरलेलं असतं आणि शिथिल असतं. परंतु आपण जेव्हा अन्न घेतो आणि आमाशयामधून डिओडेम भागामध्ये पचण्यासाठी ते अन्न येतं, तेव्हा श्लेष्म पटलातून कोलिसिस्टोकिनिन नावाचा जो हार्मोन आहे तो तयार होत असतो. आणि हा हार्मोन रक्तामधून पित्ताशयात जातो, तेव्हा पित्ताशय अंकुचन पावतं आणि पित्तरस एका नलिकेमधून बाहेर येतो आणि तो अन्नामध्ये मिसळत असतो आणि त्यामुळं अन्न जे आहे ते आपलं पचत असतं. पण हे जे प्रमाण आहे ते जर कमी जास्त होत असेल तर अन्न पचत नाही आणि मग त्यामुळं जे अन्न आपण पोटामध्ये घेतलेलं आहे ते सडतं आणि त्यामुळं पोटामध्ये गॅस निर्माण होतात. मग पोटदुखीचा त्रास असेल, चक्कर येणं, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, पुढे त्याचं मूळव्याधामध्ये रूपांतर होतं, ही सर्व लक्षणं आपल्या पित्ताशी संबंधित आहेत. तर पित्ताचा कुठलाही त्रास असेल, आम्ल पित्त कुठलाही पित्त असेल, जेवणानंतर हे चूर्ण जर तुम्ही एक चमचा खाल्लं तर पित्ताचा कुठलाही त्रास याने पूर्णपणे निघून जातो, पित्त जे आहे ते कमी होतं. यासाठी आपल्याला घरामधल्याच 2-3 वस्तू लागतात ज्या आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात. यामधली जी पहिली गोष्ट आहे ती आहे धने. धन्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायमिन, रायबोफ्लोमिन आणि नियासिन हे घटक असतात. आणि धने जे असतात ते पित्तशामक असतात, थंड असतात, पाचक असतात, पोटामधील वायूचा नाश करणारे असतात. आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत असतो धने, त्यामुळे कॅल्शियमची कमतरतासुद्धा भरून निघते आणि हे धने यासाठी आपल्याला लागतात. त्याचबरोबर दुसरी गोष्ट याच्यासाठी आपल्याला लागते ओवा. ओवासुद्धा सर्वांच्या घरामध्ये असतो वायूचा नाश करण्यासाठी, पचन चांगलं होण्यासाठी ओवा खूप महत्त्वाचं काम करतो. कारण पाचकरस शरीरामध्ये स्त्रावण्याचं काम ओवा करत असतो, त्यामुळं पचन चांगलं होतं, पित्ताचं क्षमन होतं. कारण ओव्यामध्ये थायमॉल हा महत्त्वाचा घटक असतो आणि या थायमॉलमुळं पचनशक्ती जी आहे ती आपली सुधारते. तिसरा घटक याच्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं. खोबरंसुद्धा सर्वांच्या घरामध्ये असतं. खोबरं हे क्षामक आहे, शक्तिवर्धक आहे. खोबऱ्यामध्ये जे तेल असतं या तेलामुळं थायरॉईडमधून जे पाचकरस स्रावणार आहेत त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण येतं. जे थायरॉईड हार्मोन असतात त्यांचं बॅलन्स करण्याचं काम हे खोबरेल तेल करतं. त्याचबरोबर हे खोबऱ्यामध्ये असणारं जे तेल आहे आतडीला आपल्या एक मुलायमपणा देण्याचं काम करतं, त्यामुळं बद्धकोष्ठतेचा जो त्रास आहे तो जाणवत नाही आणि जो मैला आहे तो पुढे ढकलला जातो. हे तिन्ही घटक आपल्याला किती प्रमाणामध्ये घ्यायचे आहे, मिश्रण तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता आणि जेवणानंतर ज्या पद्धतीने आपण मुखवास खातो त्या पद्धतीनं खाऊ शकता. जर तुम्ही धने 50 ग्रॅम घेतले हे जास्त प्रमाणामध्ये त्या पट्टीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. जर तुम्ही 50 ग्रॅम धने घेतले तर एक चमचा अंदाजे 5 ग्रॅम तुम्हाला त्याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे. ओव्याचं प्रमाण कमी वापरायचं आहे आणि साधारणतः 10-15 ग्रॅम किंवा 5-6 चमचे त्याच्यामध्ये खोबरे, किसलेलं खोबरं टाकून त्याला भाजून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर मिक्सरमध्ये काढून त्याची पावडर बनवायची आहे. आणि पावडर बनवल्यानंतर तुम्हाला जर शुगरचा त्रास नसेल, डायबिटीसचा त्रास नसेल तर त्यामध्ये खडीसाखर टाकायची आहे. आणि जेवणानंतर ही खाण्याची जी पद्धत आहे ते असं खायचं आहे, जेवणानंतर हे जे मिश्रण आहे ते तोंडामध्ये ठेवून चोकायचं आहे, चोकून चोकून ते पूर्णपणे गिळून घ्यायचं आहे. या पद्धतीनं जर तुम्ही उपाय केला तर अपचनाचा त्रास असेल, ॲसिडिटीचा त्रास असेल, पित्त कसलंही असेल, पोटामध्ये वायू होण्याची समस्या असेल, हे पूर्णपणे निघून जातं. त्याचबरोबर काही जणांना अंगावर पित्त उठण्याची समस्या असते, थोडंसं पित्त झालं की अंगावर गांधी वगैरे येतात, ती समस्यासुद्धा याने पूर्णपणे निघून जाते. पित्ताचा पूर्ण त्रास याने निघून जातो. हे मिश्रण जे असतं ते मूत्रलसुद्धा असतं, त्यामुळं रक्तामधलं पित्तसुद्धा याने कमी होतं आणि हे सर्व आजार तुमचे निघून जातात. हा साधा सहज सर्वांना करता येणारा उपाय आहे. तुम्ही अवश्य करून बघा, हे चूर्ण तुमच्या घरामध्ये अवश्य बनवून ठेवा. पित्ताचा त्रास तुमचा पूर्णपणे निघून जाईल. त्याचबरोबर याने पोटसुद्धा चांगलं साफ होतं, त्यामुळं बद्धकोष्ठतेचा जो त्रास आहे तोसुद्धा निघून जातो. तर हे साधं चूर्ण तुम्ही अवश्य घरामध्ये बनवून ठेवा, त्याचा वापर करा. पित्तासाठी तुम्हाला कुठलंही औषध घ्यायची गरज पडणार नाही. तर हे चूर्ण तुम्ही वापरा आणि अशाच नवनवीन आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.